सार्थ श्री दासबोध दशक सत्रावा समास दुसरा शिवशक्ति निरूपण श्री राम ब्रह्म निर्मल निश्चल जैसे गगन अंतराल निराकार केवल निर्विकारी अंतची नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित असंत नव्हे ते संत सर्व काळ परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश अवकाश न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे ते ते ज्ञान ना अज्ञान ते ते स्मरण ना विस्मरण ते ते अखंड निर्गुण निरावलंबी ते ते चंद्र सूर्य ना पावक नवे काळोखे ना प्रकाशक उपाधी वेगळे एक निरोपाधी निश्चळी स्मरण चेतले त्यास चैतन्य ऐसे कल्पिले गुणसमानत्वे जाले गुणसाम्य ऐसे गगनी आली अभ्रछाया तैसी जाणिजे मूळमाया उद्भव आणि विलया वेळ नाही निर्गुणी गुणविकारु तोची षड्गुणेश्वरु अर्धनारी नटेश्वरु तयास म्हणिजे आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्वशक्ती तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गूढत्व तयासी म्हणजे महत्त्व गुणक्षोभिणी मुळी असे चिना व्यक्ती तेथे कैंची शिवशक्ती ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड अधोर्ध पाहता निवड कळो येतो बीज फोडून आणिले मना तेथे पळतो दिसेना वाढत वाढत पुढे नाना फळे येती फळ फोडिता बीज दिसे बीज फोडिता फळ नसे तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी नरनारी दोन्ही भेद पिंडी दिसती प्रसिद्ध मुळी नसता विशद होतील कैसी नाना बीजरूप कल्पना तींत काये एकसेना सूक्ष्म म्हणोनी भासेना एकाएकी सुळाचे मूळ ते वासना ते वासनाधी दिसेना सुळा वेगळे अनुमानेना सकळ काही कल्पनेची सृष्टी केली ऐसी वेदशास्त्री बोलिली दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजेत की पडदा एका एका जन्माचा तेथे विचार कळे कैंचा परंतु गूढत्व हा नेमाचा ठाव आहे नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव एकची परी देह स्वभाव वेगळाले नवरीस नवरी न लगे ऐसा भेद दिसू लागे पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज नवरीचे मन नवऱ्यावरी नवऱ्याचे मन नवरीवरी ऐसी वासनेची परी मुळी होऊन पाहावी वासना मुळींची अभेद देह संबंधे झाला भेद तुटता देहाचा संबंध भेद गेला नरनारीचे बीजकारण शिवशक्तीमध्ये जाण देहधरिता प्रमाण कळो आले नाना प्रीतीच्या वासना एकाचे एकास कळेना तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीसे येते बाळकास वाढवी जननी हे तो नवे पुरुषाचे नि उपाधी वाडे जयेचे नि ते हे वनिता वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही इतुकी माया कोठेंची नाही माते वेगळी नाना उपाधी वाढू जाणे नाना मायेने गोऊ जाणे
नाना प्रीती लावू जाणे नाना प्रपंचाची पुरुषा स्त्रीचा विश्वास स्त्री सपुरुषाचा संतोष परस्परे वासनेस बांधो ना टाकिले ईश्वरे मोठे सूत्र केले मनुष्य मात्र गुंतो न राहिले लोभाचे गुंडाळे केले उगवेना ऐसे ऐसी परस्परे आवडी स्त्री पुरुषांची महागोडी हे मुळी हून चालली रोकडी विवेके पाहावी मुळी सूक्ष्म निर्माण झाले पुढे स्पष्ट दिसून आले उत्पत्तीचे कार्य चाले उभयता करीता मुळी शिवशक्ती खरे पुढे झाली वधूवरे 84 लक्ष विस्तारे विस्तारली जे येथे शिवशक्तीचे रूप केले श्रोती मनास पाहिजे आणिले विवरली आवीण बोलले ते व्यर्थ जाणावे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास दूसरा।